हॅलो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन मिनी व्लॉगमध्ये चला तर हा जो व्लॉग आहे तो खूप दिवसांनी आज त्याला मोर्त लागला आहे म्हणजे हा हा जो व्लॉग आहे तो होळीच्या दिवशीचा व्लॉग आहे आणि मोठा व्लॉग ऑलरेडी अपलोडेड आहे डेज होळीच्या अपलोड झाला होता तो आणि मिनी व्लॉग म्हणजे एक सेकंडचा मिनी व्लॉग तो पण अपलोड केला होता पण एक सेकंडपेक्षा जास्त मिनी व्लॉगचा अपलोड करण्याचं राहून गेलं होतं आणि खरं तर गेले काही दिवस व्हिडिओज पण कमी येतात आपल्या चॅनलवरती कारण काही का कारणामुळे मी खूप बिझी होते तर मला टाईमच नाही मला अपलोड करायला मग हा व्हिडिओ तयार होता पण ना व्हॉइस ओवर द्यायचं बाकी होतं मग फायनली आज जरासा वेळ काढला मी आणि ह्याच्यासाठी आज म्हटलं व्हॉइस ओवर करूया आता देर सही बट टाकूया व्हिडिओ कारण खूप दिवसाचा पेंडिंग पडला आहे आणि इथे अजयला मी क्लिप घ्यायला लावली ला होती कारण माझं काम चालू होतं पुरी लाटायचं सॉरी पुरीत तळायचं अनन्या लाटत होती मी भाजत तळत होते आज पप्पांना सुट्टी आहे त्यामुळे ते निवांत बसलेत सुट्टी म्हणजे शेताच्या कामात तसं काय आपण काम त्यांचं सोडूनच ठेवले तर घरी आहेत ते शेतात नाही गेले आज आणि इकडे नैवेद्य पण ठेवून झालेलं आहे आणि आमचा स्वयंपाक चालू आहे सियाचा त्यामध्ये मध्ये मध्ये अभ्यास चालू आहे मग आजेला काय म्हटलं मग तर कामात बिझी आहे तर माझा व्हिडिओ माझे खूपशा क्लिप्स नाही ह्यामुळे राहून जातात म्हणजे खूपशे मुवमेंट्स मिस होतात माझे कारण एका हातात काम आणि एका हातात मोबाईल ते होत नाही काम म्हणजे शूट होत नाही माझं मग आजेला हा म्हटलं मा तू शूट कर आणि मला करून शूट शूट करून दे म्हटलं माझा कारण तेवढं वेळ नाही आहे कारण इथे बघा पीठ किती परातभर पीठ आहे आमच्या घरात आता माणसंच तेवढ्या त्यामुळे एवढं पीठ आता तुम्ही बघून म्हणतच एवढी पीठ बापरे कधी व्हायचं तर आम्हाला स्वतःलाच वाटलं की बापरे एवढं पीठ कधी होणार करून म्हणजे आता दिवस आमचा ह्यातच जातोय काय असं वाटतंय प्लस वरून गरमी तर इतकं गरम होत होतं त्यामुळे आणि आम्ही काय करतो जास्त दमत बसत नाही म्हणजे एकाच वेळेला करून ठेवतो हो दोन्ही वेळेचं जेवण कारण ऑलरेडी दुपार होते सणाच्या दिवशी मग आणि संध्याकाळी कुठं करत बसायचं तेच तेच त्यामुळे आम्ही मी एकाच वेळेला करतो परत संध्याकाळची गडबड असतेच आणि मग पुऱ्या वगैरे झाल्याने नैवेद्य पण ठेवला एकीकडे खीर केली एकीकडे भाजी पण केली आणि चला आता पटापट पुरी करून घेतो आणि पहिला ह्या किचनमधून बाहेर पडतो कारण इतकं गरम व्हायला लागले चला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय बाय